आता एक इंटरेस्टिंग बातमी एका गोल्ड रश बाबत. एखाद्या गावाला अचानक सोन्याचा डोंगर सापडला तर काय होईल, याचं उत्तर हवं असेल तर आपल्याला जावं लागेल आफ्रिकेत. चला जाऊया आणि बघूया कांगो या लहानशा देशामध्ये सध्या सोन्यावरून काय घडतंय ते. कशासाठी बरं ही एवढी गर्दी? एवढा मोठा खड्डा कशासाठी? मातीमध्ये लोक काय बरं शोधतायत? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थक्क करतील. सोन्याचा डोंगर सापडलाय, सोन्याचा डोंगर. होय, तुम्ही ऐकताय ते खरंय. कांगो हा मध्य आफ्रिकेतला एक छोटा देश. कांगो मधल्या किवू प्रांतामध्ये लुही ही नावाचा डोंगर आहे. या डोंगराची माती सोन्याची आहे. होय, या मातीमध्ये तब्बल 60-90% सोनं असल्याचं समोर आलं आणि ग्रामस्थांना धक्काच बसला. पिढ्यान पिढ्या लुही हिच्या परिसरात राहणाऱ्या नाही याची काहीच कल्पना नव्हती, हे विशेष. मग तिथे सुरू झाला गोल्ड रश. आसपासची गावच नव्हे तर दूरच्या प्रदेशातून शेकडो लोक कुदळ फावडी घेऊन लुही ही वर धडकले. जमेल तिथे खड्डा खणून माती उकरली. पिशव्या, पोती, घमेली, भांडी जे हाताला लागेल त्यात भरभरून माती घेऊन गेले. खणलेली माती धुवून त्यातून सोनं काढल्याचा व्हिडिओही समोर आलाय. मुळात कांगो मध्ये सोन्याच्या अशा बऱ्याच खाणी आहेत, त्यामुळे लुही हिची माती सोन्याची असेल तर त्यात काही आश्चर्य वाटण्याजोगं नाही. डोंगरावर गोल्ड रश सुरू झाल्यानंतरच प्रशासनाला जाग आली. आता तिथे खोदकामावर बंदी घालण्यात आली आहे. रीतसर परवानगी घेऊनच खाणकाम करता येणार आहे. पण तोपर्यंत आसपासच्या अनेक ग्रामस्थांनी सोन्याची माती लुटून आपल्या आयुष्याची चांदी करून घेतली. गरीब देशातल्या गरीब नागरिकांना लागलेली ही सोनेरी लॉटरीच. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. सह्याद्रीची उंची म्हणजे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा MIDC परिसरात विको कंपनीला मोठी आग लागली. रात्रीच्या सुमारास लागलेली आग अद्याप धुमसती आहे. कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावरती औषध आणि कॉस्मेटिक्सचा साठा आणि कच्चा माल होता. आगीत विको लॅबोरेटरीचा मोठं नुकसान झालं असल्याची शक्यता आहे. राज्यात एकाच आठवड्यात 50,000 कोरोना रुग्ण वाढले. तब्बल 5 महिन्यानंतर आठवड्याभरात झालेली ही मोठी रुग्णवाढ आहे. धक्कादायक म्हणजे अमरावतीत कोरोना मृत्यूदरात 11% वाढ नोंदवण्यात आली आहे. अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे